भारीच प्रेमात दिसते तुझ्या. तसंच आहे ना मी, कोणी प्रेमात पडावं असं आहे ना. पण तू खरोखर तिच्या प्रेमात तर नाही पडलेस? वेडीस काय काय शक्य आहे का ते रूपा? मी प्रेम करतो फक्त तिच्या बापाच्या पैशांवर. पण भूषण तुला काय वाटतं, तिचा तो तापट बाप तुमच्या लग्नाला तयार होईल? अजिबात नाही. आणि तो लग्नाला तयार होणार नाही तेच माझ्यासाठी जास्त फायदेशीर आहे. म्हणजे रूपा, मधुराचा बाप जर आमच्या लग्नाला तयार झाला तर मला काय मिळणार आहे? साखरपुड्याला एक सोन्याची अंगठी, लग्नात सूटचं कापड आणि सोन्याची चेन, दॅट्स इट. बस, आणि एवढ्याशा गोष्टीने माझं समाधान होणार आहे. पण समजा तू म्हातारा आमच्या लग्नाला तयार नाही झाला, त्याने विरोध केला, तर मधुरा घरात पळून जाईल. आणि पळून गेली तर तिच्या बापाची अख्खी तिजोरी घेऊन पळून जाईल. पण ती तिजोरी मिळाल्यानंतर तू मधुराचं काय करशील? काय करायचंय? तिला ऍक्ट्रेस बनायचं, घेऊन जाय तिला मुंबईला आणि एखाद्या सी ग्रेड प्रोड्युसरला. यु नो समथिंग भूषण, तू हरामखोर आहेस लहानपणापासून. असंच आहे मी. पण रूपा, मी जी हरामखोरी करतो ना त्याच्यात सगळ्यांचा फायदा असतो. म्हणजे बघ ना, मधुराकडनं आलेले पैसे आपण ठाकूरला देऊन टाकले की आपला फायदा. मधुराला अनेस ऍक्ट्रेस व्हायची संधी मिळते त्याच्यामुळे तिचाही फायदा. आणि प्रोड्युसरला स्वतःचा फायदा कसा करून घ्यायचा हे बरोबर कळत, त्यामुळे त्यांचाही फायदा. हा.